for this wedding. Like, amazed by, like, I'm very overwhelmed by all the decoration and everything, and I'm feeling blessed that I'm going into a very nice family. And yeah. And about Ashay, he's a lovely person, and I'm very blessed that I found someone like him. He loves me a lot, so do I. Yeah, they are very excited. You can see the decoration and everything. Yeah. बराबर नहीं आप कुछ कहेंगे? ये इतना बड़ा दिन है आपके लिए? ये मेरे लिए तो बहुत ही बड़ा दिन है, क्योंकि लड़की की शादी जो रहती है वो एक माँ का सपना रहता है, और आज आँख में भी पानी आएगा क्योंकि लड़की आज मेरे घर से दूसरे घर जाने वाली है. वहाँ वो सुखी रहेगी, लेकिन माँ का दिल तो माँ का दिल ही रहता है, तो थोड़ा दुख भी और खुशी भी रहेगी. अभी ये बोलेंगे, भाई बोलेंगे. मेरे लिए आज सबसे बड़ा दिन है, मेरी बेटी की शादी है, यही मेरे लिए बहुत ही खुशी का दिन है. इससे ज़्यादा मेरी ज़िंदगी में मैंने कुछ ना भगवान से कुछ मांगा था ना कुछ. मेरी बेटी का अच्छा हो, बेटी की अच्छी शादी हो, अच्छे घर में जाए, यही मेरा ख्वाब था. ये आज पूरा हो गया. मेरे बड़े भाई साहब और मेरी भाभी और सब घर वालों ने जितना भी सब कुछ किया है, इसके बहुत बहुत शुक्रगुजार हूँ सबका. यही और वो हमेशा खुश रहे, भगवान से प्रार्थना. थैंक यू. बहुत ही वेरी स्पेशल, वेरी एक्साइटिंग एंड वेरी लॉट्स ऑफ एंजाइटी. But it is a good new beginning to my life, so I'm very happy for it. Thank you so much. Yes, everyone is very excited for all the fun to begin. Have a love you. We all like a lover. आज बागुलांची मुलगी बागोलीकरांच्या घरामध्ये सूर म्हणून येत होते. त्यांचं मनापासून म्हणजे आम्ही तिचं स्वागत करतो आहे बागोलीकर फॅमिलीमध्ये. आणि बागुल आणि बागोलकर ह्या सगळ्यांच्या म्हणून आम्ही तुमचं धन्यवाद मानतो. एक पिता की जिंदगी में अपनी बेटी की शादी एक बहुत बड़ा मायना रखती है, और आज वो दिन आया है. एक अच्छे दामाद हमें मिले, हमारे अच्छे भाई हमें मिले, सब अच्छा परिवार मिला है, और हमारी बेटी बहुत खुश रहेगी. ये बाप की इच्छा आज पूरी हो रही है. मेरी पूरे देशवासियों से विनती रहेगी कि आशीर्वाद दीजिए, बस. धन्यवाद. इट्स माई ब्रदर्स वेडिंग, और काफ़ी खुशी हुई है आज कि उसको उसके मन पसंदीदा जोड़ीदार मिला है उसको. और काफ़ी सारी हस्तियाँ आई थी यहाँ पे, मंगेशकर फैमिली से, ठाकरे फैमिली से, और भी कई विभिन्न क्षेत्रों से लोग आए थे. काफ़ी अच्छा लगा कि इतने सब लोगों के आशीर्वाद आज इस अवसर पे मिले हैं. और स्पेशल थैंक्स आप सबको कि आप इतना ट्रैवल करके सब कवरेज लेने आए हैं. थैंक यू. थैंक यू. Thank you so much, sir. आजचा शुभमंगल सोहळा आहे चिरंजीव सभापती कांक्षिणी वैष्णवी आणि चिरंजीव अशय हे नवीन जीवनामध्ये पदार्पण करत आहेत. वागोलीकर कुटुंबीय आणि बागुल कुटुंबीय यांच्यातलं हा एकत्र येण्याचा समारंभ येथे आहेत. कारण दोन्ही कुटुंब हे सामाजिक जीवनातले, राजकीय जीवनातले अत्यंत महत्त्वाचे कुटुंबीय आहेत. माननीय आबा बागुल हे आमचे परम मित्र आहेत, काँग्रेसचे पुण्यातील ज्येष्ठ नेते आहेत, आणि मोठे ऋणानुबंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारे असे आमचे मित्र आहेत. त्यांच्या कुटुंबातला हा सोहळा आमच्या सर्वांसाठी आमच्या कुटुंबातला सोहळा आहे, आणि आम्ही सर्वजण त्यामुळे उपस्थित आहोत. या वधूवरांना खूप शुभ आशीर्वाद आम्ही सर्वजण देतो आहोत. त्यांचं भावी जीवन आनंदाचं, भरभराटीचं जावो, त्यांच्या जीवनामध्ये खूप यश त्यांना मिळावं, एकत्र कुटुंब म्हणून त्यांचा लौकिक पाढावा
या करता परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आहे। आज माझी मुलगी वैष्णवी हे वाघोली कुटुंबात जात आहे, त्याचा माझ्यासारखा आनंद कोणाला नाही। यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत, अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि ते आशीर्वाद वधूवरांना द्यायला आले। याच्यासारखं कुठलंही आशीर्वाद मिळणार नाहीत, कारण आमचे इथे आदर्श आम्ही ज्यांना मानतो महाराष्ट्रात असे बाळासाहेब थोरातात आम्हाला आशीर्वाद द्यायला आहेत, अनेक मान्यवर अजून आशीर्वाद द्यायला येणार आहेत। पुढील त्यांचं आयुष्य सुखसमृद्धी आनंदाचं वैभवाचं जाओ ही महालक्ष्मी चरणी माझी प्रार्थना। हर्षद आणि चिरंजीव स्वाभाविकांशी आणि वैष्णवी या दोघांच्या विवाहाच्या निमित्तानं वाघोलीकर आणि बागुल कुटुंबीय हा परिवार या विवाहाच्या निमित्तानं नात्याच्या बंधनामध्ये प्रेम आणि भावनेच्या बंधनामध्ये अडकलेला आहे आणि तो असा आयुष्यभर हर्षद आणि वैष्णवी यांचं आयुष्य भावी आयुष्य अत्यंत आनंददायी फलदायी कीर्तिमय सुखासमाधाचं उत्तम आरोग्याचं असं त्यांना लाभावं आणि वाघोली आणि वाघोलीकर आणि बागुल या परिवाराच्या वतीनं सामाजिक कामाचंही भान त्यांनी निश्चित ठेवलं जाईल। त्यांना मी शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की नवीन वधूवरांना ईश्वरानं भरपूर आशीर्वाद द्यावा। शुभेच्छा नवीन जीवनाच्या शुभेच्छा। रश्मी बोल काही नाही, आशयला आणि वैष्णवीला त्यांच्या सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या हां आशयला आणि वैष्णवीला दोघांनाही खूप हार्दिक शुभेच्छा। नवीन मेंबरचं फॅमिलीमध्ये स्वागत आहे आणि लग्न समारंभ खूपच चांगला झाला। वी लाईक टू ऑल थँक्यू विश बेस्ट। आशयला मी लहानपणापासून बघितले आणि खूप सुंदर मुलगा आहे, जसा जसा मोठा होत गेला वाढत गेला त्याच्यात अतिशय हुशार झाला, तो शाळेमध्ये पण अतिशय हुशार होता आणि आज तो विवाह बंधनात अडकलेला आहे आणि सुंदर अशी त्याला साथीदार मिळाली आहे आणि त्यांचं आयुष्य खूप उज्ज्वल हो, भविष्यात त्यांच्याकडनं समाजाची सेवा घडो आणि त्यांच्या जीवनात खूप बहर आनंद येव, ह्या माझ्या शुभेच्छा आशयला। धन्यवाद। वाघोलीकर परिवारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी खूप छान होती। आशय आणि वैशालीला खूप खूप आशीर्वाद। थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस। थँक्यू व्हेरी मच टू द वाघोलीकर फॅमिली, बागुल फॅमिली, दंदवटे। आशय ग्रू अप इन फ्रंट ऑफ मी, सो ही इज माय सेकंड बच्चा। पहिला इज रिदम अँड सेकंड इज आशय। आय ब्लेस हिम, वैष्णवी अँड एव्हरीबडी। थँक्यू फॉर इन्व्हायटिंग। आशीर्वाद वाघोलीकरांचा आणि बागुलांना पण शुभेच्छा आणि धन्यवाद। थँक्यू। आणि वैष्णवीच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद। वाघोलीकरची आत्या आहे माझ्या, आमच्या खांडेकर परिवारातर्फे बागुल आणि वाघोलीकरांना शुभेच्छा। वाघोलीकर साहेबांच्या शुभेच्छा लग्नाला येण्यासाठी और वाघोलीकर परिवार को इस शादी के मौके पर मैं मेरे पुणे शहर कांग्रेस की तरफ से उनको हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और उनके वैवाहिक जीवन के लिए उनको शुभेच्छा ही देता हूँ।